अलीकडच्या काळामध्ये एकूणच शेती ही जर आपल्याला शाश्वत करायची असेल तर नवीन प्रयोगांशिवाय शेती चांगली होऊ शकत नाही. जोपर्यंत शेतकरी मजबूतीनं आपल्या पायावर उभा राहत नाही त्याची शेती शाश्वत होत नाही. आणि शाश्वत शेतीचा अर्थ काय आहे तर उत्पादन खर्च कमी, उत्पादकता वाढली पाहिजे आणि मग जो काही हमी भाव आहे तो हमी भाव आपल्याला तेव्हाच परवडेल ज्यावेळी आपली उत्पादकता जास्ती असेल आणि उत्पादन खर्च कमी असेल. आणि तशा प्रकारचं संपूर्ण तंत्रज्ञान हे शेतीमध्ये आल्यानंतरच आपली शेती जी आहे ती बदलू शकते. आज शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत पण अशा प्रकारच्या प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ शकतं